वन महोत्सव 2024 6 अस्पर्शित वनगंतव्ये तुम्ही यावर्षी एक्सप्लोअर केली पाहिजेत. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, केरळ. केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंनी भरलेले आहे. 90 चौरस किलोमीटरचे मुख्य क्षेत्रफळ आणि 148 चौरस किलोमीटरचा बफर झोन असलेले हे उद्यान आपल्या साहसी आणि शांततेने पर्यटकांना आकर्षित करते. माउफलांग पवित्रवन, मेघालय. 192 एकरांवर पसरलेल्या माउफलांग पवित्र जंगलाने त्याचे औषधी गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थित केले आहे. या अद्वितीय भूमिकेमुळे आवारातून काहीही बाहेर काढता येत नाही. मोहक जंगलाच्या धार्मिक घटकांमध्ये काय भर पडते ती म्हणजे स्थानिक देवता लबासा यांचे पवित्र निवासस्थान आहे, जे स्थानिकांचे रक्षण करते आणि समाजाचे रक्षण करते. सारंडा फॉरेस्ट, झारखंड. लोहखनिज, खनिजे, सालसी झाडे आणि बिबट्यांसह वन्यप्राणी यांनी समृद्ध असलेले हे जंगल एकेकाळी सरायकेलच्या सिंहदेव राजघराण्याचे खासगी शिकारस्थान होते. सारंडा नावाचे महत्त्व खडकांचे पाणी आणि नितांत हिरवेगार जंगल यांच्याशी जोडलेले आहे. अबुजमड, छत्तीसगड. अबुजमड डोंगराळ वनक्षेत्रात गोंड, मुरिया, मारिया इत्यादीसह अनेक आदिवासी जमातींचे निवासस्थान आहे. 2009 सरकारने या जंगलातील प्रवेशबंदी उठवली तेव्हापासून जंगल हे पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जिथे कोणीही या प्रदेशाबद्दल आणि त्याच्या उलथापालथीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेट देऊ शकतो. तथापि त्याचा पुरेसा शोध घेणे बाकी आहे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान, छत्तीसगड. ज्यांना देशाच्या मध्यवर्ती प्रदेशात फिरायचे आहे त्यांच्यासाठी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे सर्वोत्तम वन राखीव आहे. उत्कृष्ट संरक्षित वनक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे उद्यान प्रामुख्याने दुर्मिळ भारतीय वन्य म्हशींच्या उर्वरित लोकसंख्येसाठी ओळखले जाते. बस्तर जिल्ह्यातील जगलतपूर येथून सहज शोधता येते. संजय राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश. भारताच्या वनपर्यटनाच्या लपलेल्या खजिन्यांपैकी एक संजय नॅशनल पार्क हे वनस्पतींचे दाट छत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने साल जंगलांचा समावेश आहे. या उद्यानात ठिपकेदार हरिण, रानडुक्कर, नीलगाय, चिंकारा आणि वाघ अशा अनेक प्राण्यांचे निवासस्थान आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, कारण त्याच्या हद्दीत सुमारे 300 पक्ष्यांच्या प्रजाती राहतात.